अर्थमंत्री मात्र ही गोष्ट मान्य करायला तयार नाहीत. ते असं म्हणतात की राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत उत्तम आहे आणि माझ्यावरती विश्वास ठेवा. नाही, विश्वास त्यांच्या ठेवतच असतो. तुम्ही जे सत्य होते त्यांच्या विश्वास ठेवत असतो, पण आता नाही. पण ही निवडणूक संपल्याच्या नंतर महिना 2 महिन्यात शिस्त दिसेल. ज्या ज्या महत्त्वाच्या योजना महाराष्ट्र सरकारने केल्या त्याच्यासाठी गुंतवणूक केली, ज्यामधून गरीब लोकांना आर्थिकरित्या अडचणीत असलेल्या वयोवृद्ध घटकांना जे काही सुविधा द्यायचे कार्यक्रम होते त्याची जी तरतूद आहे ती तरतूद दुसरीकडे डायव्हर्ट केली, आणि त्यामुळे गेले 2-3 महिन्यामध्ये या योजनांचा लाभ ज्यांना मिळत होता त्यांना काही फायदा पडला नाही, ही त्यांची तक्रार ऐकायला मिळते. राज्यकर्त्यांनी याची नोंद घेणं गरजेचं आहे. या सगळ्या प्रश्नांवरती बोलण्याऐवजी विरोधक मात्र जुने काही विषय काढतायत आणि लोकांसमोर जात आहेत. तसंच उदाहरण म्हणजे अलीकडच्या सभेमध्ये अजित पवारांनी थेट तो जुना सिंचन घोटाळ्याचा विषय काढला आणि त्या संदर्भ आराधा बांधता दिला. सिंचन घोटाळ्याचा विषय आम्ही कुणी केलेला नव्हता. हा प्रश्न कुणी काढला याची माहिती मी सांगायची गरज नाही. पण अस्वस्थ आम्ही एकाच गोष्टीसाठी आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अत्यंत स्वच्छ व्यक्तिरत्व म्हणून ज्यांचा लौकिक होता, उत्तम प्रशासक म्हणून ज्यांचा लौकिक होता, अशा स्वच्छ राजकारणी आणि नेत्याच्या संबंधी आज पुन्हा काहीतरी उलटी सुलटी चर्चा होणं हे असंभवनीय आहे. हे घडलं नसतं तर आनंद झाला असता. जी व्यक्ती जाऊन 9 वर्ष झाली आणि ज्यांचा लौकिक संबंध देशामध्ये एक अत्यंत स्वच्छ आणि प्रामाणिक असा नेता आहे त्या संबंधीची चर्चा आज वृत्तपत्रामध्ये करणं हे योग्य नसतं. पण ठीक आहे, सत्ता हातात असल्याच्या नंतर काही बघायला आपण मुक्त आहोत असा समज काही घटकांचा असतो. कदाचित हा त्यापैकी एक भाग असतो. त्याच्या मागे कोणीतरी सूत्रधार आहे असं ते आरोप करतात. त्याच्या मागे देखील कोणीतरी सूत्रधार आहे आणि मग त्याचं नाव येण्याची भीती तुम्हाला वाटते का? अशा तुम्हाला मात्र सर ती असे त्यांनी उल्लेख केला की ही फाईल फडणवीसांनी दाखवली, म्हणजे फडणवीसांनी गोपनीयतेचा भंग केला. किंवा जयंत पाटील साहेब असं म्हटले की वक्तव्य करून त्यांनी स्वतःची अडचण करून घेतलेली आहे. जबाबदार व्यक्तीने एखादी फाईल दाखवणं आणि त्यावरती बोलणं हे कितपत असं आहे की फडणवीसांचा खुलासाने वास आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की ही माहिती वापरायचा कुणाला अधिकार आहे आणि त्यामुळे मी दाखवली याच्यात काही चूक नाही असं त्यांना म्हणायचे. मला माहिती नाही, मी शासनामध्ये थोडं काम केले, त्यांच्या इतकं कदाचित नसेल. पण मी शासनामध्ये फायदे की आम्ही सदनाचा सदस्य बनण्याच्या वेळेला आणि शासकीय यंत्रणेत प्रतिनिधी होण्याच्यासाठी राजभवनाची शपथ घेतो. या संस्थेमध्ये स्वच्छ उल्लेख आहे की अशा गोष्टी मी कुणालाही दाखवणार नाही किंवा त्याचं स्पष्टीकरण करणार नाही. त्याची गुप्तता कायम ठेवी हे मी अनेकदा पाहिजे. मी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये 7 वेळी शपथ घेतली आणि त्या 7 वेळेच्या संस्थेमध्ये हे वाक्य होतं हे मला स्पष्ट. सत्ताधारी लोकानुरंजनवादी जे आहेत ते योजना अनुपाते लाडकी बहीण असेल किंवा शेतकऱ्यांची कर्ज 20 बिल माफी असेल याचा काही फायदा होईल आगामी निवडणुकीत असं वाटतंय? बघायचं असं काय होईल. त्याच्यामध्ये लोकांच्याशी चर्चा केल्यानंतर लोक आता सांगतात, काही गावामध्ये महिलांना विचारलं की तुम्हाला पैसे मिळाले का, काहींनी सांगितलं मिळाले, म्हणजे मग तुम्ही आनंदी असाल. त्यांनी माझ्या तोंडावर सांगितलं हे पैसे मिळाले आणि याचे 1 किलो सिंचे भाव इतके वाढले, गोदर तेलाचे भाव इतके वाढले, आमचं बजेट सगळं कोलमडून गेलं, जे दिलं ते दुसऱ्या मार्गाने काढून घेतलं, त्यामुळे यात काही अर्थ नाही, ही आमची फसवणूक आहे
असं काही महिलांनी सांगितलं.